नमस्कार, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 25 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. बुधवारी एका दिवसात 24 जणांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यात सर्वाधिक 18 जण नगर शहरातील आहेत. अधिक माहिती देत आहेत ज्ञानेश दुधाडे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून काल बुधवारी पहिल्यांदा एका दिवशी 24 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक 18 रुग्ण हे नगर शहरातील असून यासह संगमनेरमध्ये आणखीन 4, श्रामपूर आणि जामखेडमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण सापडल्याने या ठिकाणी कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 304 वरून एकदम 328 वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 62 झाली असून यात नगर शहरातील 24 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचा अचानक उद्रेकामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हादरली आहे. संगमनेर तालुक्यातील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत गणेश घोर. संगमनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आतापर्यंत बऱ्यापैकी रुग्ण कोरोनामुक्तही झाले, मात्र काल नव्याने स्थानिक प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील 3 व 1 बाहेरील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामधील राजवाडा येथील एका 38 वर्षीय महिलेचा नगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिनांक 21 जून रोजी स्थानिक प्रशासनाला 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते. या 7 रुग्णांमध्ये सदर महिलेचा समावेश होता. राजवाडा येथील 38 वर्षीय महिलेवर नगर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. काल तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील बळींची संख्या 5 तर तालुक्यातील बळींची संख्या 10 वर गेली आहे. आत्तापर्यंत तालुक्यात 97 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर सध्या परिस्थितीत 14 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. अधिक माहिती देत आहेत अशोक गाडेकर. तालुक्यातील हा 5वा रुग्ण आहे. या रुग्णाच्या कुटुंबातील 8 जणांपैकी 4 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्राव घेण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर वसंतराव जमदडे यांनी दिली. निपाणी वडगाव येथील हा तरुण सर्दी खोकला झाल्यामुळे गावातील खासगी डॉक्टरकडे गेला होता. तिथून 22 जून रोजी ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आला. त्याची तपासणी केली असता त्याला सारी किंवा कोरोना झाला असावा अशी शंका आल्याने त्याला पुढील तपासणीसाठी नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण पुणे येथे जाऊन आला होता, त्यामुळे तो बाधित झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जामखेड आणि मिरजगाव येथे एकाच रात्रीत दरोडा घालून लाखोंचा ऐवज लुटण्यात आला. अधिक माहिती घेऊया सुहास देशपांडे यांच्याकडून. जामखेड आणि मिरजगाव या 2 ठिकाणी पडलेल्या दरोड्याने पोलीस दल हादरले असून नागरिकही भयभीत झाले आहेत. जामखेडमधील दरोड्यात सुमारे 5 लाखांचा ऐवज तर मिरजगाव येथील दरोड्यात 10 तोळे दागिने दरोडेखोरांनी लुटले. जामखेड येथे नगर रोडवरील पोकळे वस्तीवर पहाटेच्या सुमारास व्यावसायिक सुदाम रोहिदास पोकळे यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. देवघर आणि कपाटात ठेवलेले 14.5 तोळे दागिने आणि 2 लाख रुपये रोख रक्कम त्यांनी पळविले. मिरजगाव येथे ॲडव्होकेट मधुकर विठ्ठल कोरडे यांच्या घराला पहाटे 2च्या सुमारास 8 ते 9 दरोडेखोरांनी घेराव घातला. त्यानंतर किचनचा दरवाजा तोडून ते घरात घुसले. घरातील लोकांना तलवारीचा दाग दाखवून 10 तोळे सोने घेऊन पोबारा केला. एकाच दिवशी आणि जवळपास एकाच वेळी 2 वेगवेगळे दरोडे पडल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 200 रुपयांच्या उसनवारीवरून मित्रानेच घुसकून खून केल्याची घटना शिर्डी शहरात घडली. मोलमजुरी करणाऱ्या अमित प्रेमजी सोला याच्यावर 22 जून रोजी चाकूने हल्ला झाला होता. 24 जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस बियाण्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या समितीच्या कार्यपद्धतीत सरकारने सुधारणा केली आहे. अधिक माहिती देत आहेत बद्रीनारायण वडणे. बोगस बियाण्यांसंदर्भातील तक्रारी वाढू लागल्याने या प्रकरणी राज्य सरकारने दखल घेतली आहे. या संदर्भात नवे परिपत्रक जारी करण्यात आले असून तालुका स्तरावरील समितीच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन तपासणी करून याबाबत 7 दिवसांच्या आत कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. तालुका कृषी अधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील. कृषी विद्यापीठाचे, कृषी केंद्राचे प्रतिनिधी, महाबीज प्रतिनिधी सदस्य असतील, तर पंचायत समिती कृषी अधिकारी अथवा मंडल कृषी अधिकारी सदस्य सचिव असतील. तालुक्यातील तक्रारींची संख्या 100 जास्त झाल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना या त्या तालुक्यातील 1 पेक्षा जास्त समित्या गठीत करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. जून महिन्यात प्रारंभी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी जोमाने खरीप हंगामासाठी पेरणी केली. त्यानंतर आता सोयाबीन, बाजरी यासह टोमॅटो व बीट पिकाचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आहेत. 311 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी अवघ्या 24 ठिकाणी कृषी विभागाने पाहणी केली आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.